कुठल्या तरी गावात थांबवलं होतं, तर तिकडे आम्हाला सांगितलं कंपल्सरी तुम्हाला कोविड टेस्ट करावी लागेल. आणि आम्ही सगळ्यांनी कोविड टेस्ट केली. दाखवा, सगळे निगेटिव्ह आलेलो आहोत आम्ही. ये हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा दिवस आहे दुसरा. आम्ही तर फ्रेश वगैरे झालेलो आहेत. असा काही रूम तुम्हाला रूम टूर देतो. रूम घेतलेला आम्ही, आम्हाला रूम पडला काहीतरी 900 रुपयाला. आणि आम्ही ती जी रिक्षा आम्ही स्टेशनपासून ते हॉटेलपर्यंत गेली, तीच रिक्षा आम्ही अमृतसर फिरण्यासाठी केली आहे. त्याने आम्हाला चार्ज केलं काहीतरी दिवसाला, म्हणजे ते सगळं फिरण्यासाठी 1000 रुपये. तर 4-5 ठिकाणं आम्हाला देवळं वगैरे दाखवणार आहे, गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर, हे सगळं तो आम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी त्याने 1000 रुपये घेतलेले. आणि तुम्हाला रूम टूर देतो, रूम कशी आहे ती बघून घ्या. ही अशी एंट्री घेतल्यावरती इकडे आहे टॉयलेट, असं काही टॉयलेट आहे. शॉवर लागलेलं आहे, गीजर पण आहे. इकडे त्यांनी एक कपाट दिलेला आहे सामान वगैरे ठेवायला. हा टी व्ही लागलेला आहे इथे. इथे छोटा टेबल दिला आहे. इथे मिरर दिला आहे. इथे बेड दिला आहे. वरती AC आहे, फॅन आहे. ठीक आहे, चांगलं. 900 रुपयात एक दिवसाचं काम चाललं असं दिलेलं आहे. काउंटर टेबल आहे. सो आधी नाश्ता करूया. मग असं आम्ही चहा पिऊन आलो, पण त्याने काय पोट भरलं नाही. पण आता नाश्ता करूया प्रॉपर, एक असा चांगलासा, आणि मग निघूया पुढे. लाल मातेचं मंदिर आहे सिक्स मेल म्हणून, तर तिकडे चाललो आम्ही. आणि आपले ऑटो जे आहे ड्रायव्हरची, आपलं नाम बताइए, अरुण कुमार. हे आपल्याला सकाळी स्टेशनवरून आपल्या हॉटेलला सोडलं होतं ना, ते येत होते. आता ह्याच्या ऑटोने आपण चाललो आहे लाल सिक्स मेलला, लाल कुमार देवीचे इथे.
बरोबर देऊळ होतं. देऊळ बघून झालं, आता जाऊ आपण नाश्ता करायला. तुमच्या काय तुमचे आपण आलो इथे वरती बघा गौरी शंकर ब्रेकफास्टमध्ये. इकडे ऑटोवाले त्यांनी आपल्याला घेऊन आले, तर बघू त्यांच्याकडे काय नाश्ता खास मिळतो. इच्छा पराठाच खायचा काय तरी बघूया. एवढा भारी नाश्ता आणला आहे, आलू पराठा, कुलचा आणि या अमृतसरी नान, एक नंबर. यात पनीर आहे, कुलचा आहे आणि आलू परोठा. जबरदस्त खाण्याच्या नादात विसरून गेलो ब्लॉग करायचा. महाराजा रणजित सिंग पॅरानॉर्मल म्युझियम आहे इथे, ते बघायला आलं आहे. त्याची 10 रुपये तिकीट आहे, तर तिकीट पाड्या आज जाव्या. मी तुम्हाला पुढे दाखवतो. काय झाड आहे, एक नंबर. आधी दर्शन घेऊया आपण. असं काही आहे, नॉर्मली एक गोल्डन टेम्पल सारखं बनवलेलं आहे. बाजूला असं की नदी आहे, म्हणजे तलाव बनवलं आहे. त्याच्या मधोमध एक असं मंदिर आहे.
अमृतसर स्टेशन सकाळी आम्ही इकडे आलो अमृतसर स्टेशन वरना त्याची आपण वाट बघत होतो सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे हा काय जबरदस्त यार एक नंबर मजा आली इकडून कुठेतरी एंट्री आहे तिथून समोरून सो तिकडे जाऊया तुम्हाला दाखवतो गोल्डन टेम्पल जालियनवाला बाग आहे आतमध्ये गार्डन आहे मोठं जालियनवाला बागचं पण ते आता बंद आहे त्यांचं काम चालू आहे वाटतं आणि कोविडमुळे पण ते बंद आहे वाटतं इकडचा आजूबाजूचा असा पॅसेज आपण आता आलेलो आहोत गोल्डन टेम्पलला नजारा या नजारा आपल्याला जायचं आहे वाघा बॉर्डरला वाघा बॉर्डर सोडत तर नाही आहेत पण एकदा जाऊन बघूया तिकडे फोटो तर काढू शकतो जाऊन म्हणजे तिकडे जायची इच्छा एवढ्या लांब आल्यावर तिकडे नाही गेलो तर काय उपयोग काय वाटतं तुला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे आणखी थोडा पाऊस असल्यामुळे काय मी मोबाईल बाहेर काढू शकत नाही पण तिकडे जाऊन तुम्हाला तिकडचं गेट वगैरे दाखवतो तर आता मी आहे इंडियामध्ये उभा माझ्या मागे बघत असाल तर तिकडे आहे पाकिस्तान म्हणजे तो गेट पार केला की हे त्याचं एक गेट आहे तर आम्ही आलो आहे अटारी बॉर्डरला पण कोविडचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि तिकडे गर्दी असल्यामुळे गेटच्या पुढे सोडत नाही आहेत म्हणून इकडे फोटो काढतो आम्ही आणि आता परत जातो भाऊजी आहे त्यांच्याबरोबर फोटो काढायला मिळतो का बघतो त्यांच्यावर फोटो काढा मिळाला त्या उत्तम एकदम मस्त मजा येईल तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता लाहोर 23 किलोमीटर इंडिया पाकिस्तान बॉर्डर 1 किलोमीटर इकडून पुढे गेल्यावरती डाव्या हाताला गेट आहे एक तिकडे आपली परेड चालते पण आता कोविडमुळे तिकडे जास्त गर्दी होईल म्हणून या लोकांनी ते बंद ठेवलेलं आहे आणि इथेच फिंग्स लावून सगळ्यांना इकडनंच फोटो काढायला लावतात चहा आणि मॅगी काय कॉम्बिनेशन आहे काय वाटतं कसं वाटतं की भाई येऊन इथे मस्त एकदम तुला वाटतं की नाही देशभक्ती जागली की नाही देशभक्ती जागली ना हॉटेलचं हॉटेलचं नाव बरं का एक नंबर आहे इंडिया द लास्ट धाबा कोणी बाहेर सोडत नाही म्हणून चला आता याला खाऊया मस्त चहा पिऊया कडक आणि इकडनं निघूया आम्ही आमच्या रूमपासून कमीत कमी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे पण 10 मिनिटाच्या अंतरावर कमीत कमी आम्ही 3 ते 4 जोडी शूज घेतले मागे पण घेतलेले आणि इथे पण आता घेतले अमृतसर जिथे गोल्डन टेम्पल तिकडे 3 जोडी घेतले इकडे 3 जोडी घेतले टोटल 6 जोडी आता शूजसाठी एक वेगळी बॅग घ्यायला लागणार आहे आम्हाला काय लाइटिंग आहे घरांची एक नंबर
वरती रूम्स आहे, खाली दुकानं आहेत, पण प्रत्येक बिल्डिंगला लाईट आहे, प्रत्येक बिल्डिंगला. छोट्या छोट्या का होईना, पण छोट्या छोट्या प्रत्येक बिल्डिंगला लाईट आहे. आणि आपल्या समोरच हॉटेल आहे, ते SS रेसिडेन्सी. आणि त्यांच्या बाजूला ते अमृतसरचे फेमस लस्सी मिळते, ज्ञानी लस्सी, पंजाबी लस्सी. सो आता यांची लस्सी पिऊन बघूया, कारण की यूट्यूबला भरपूर बघितलेले मी, भरपूर लोकांचे ब्लॉग बघितले यांच्या लस्सीबद्दल. खूप मस्त लस्सी असेल असं ऐकलं आहे. अशा प्रकारे काही लस्सी बनते. पंजाबी लस्सी घेतली यांच्याकडनं, आणि ते रबरी बांधते तिथे. 50 रुपीजची आहे, 50 रुपयाची 50 ग्रॅम भेटते. आणि रबरी घेतली आहे 50 रुपयाची, गोडीची आहे पण टेस्ट खूप चांगली आहे बोला त्याची. आणि यांना बघू शकता तर तुम्ही, रिमोट इशूचा अमिषा पटेल असे मोठे मोठे लोक येऊन इथे तिकडे पण आहेत. हे लोक इथे येऊन लस्सी पितात, म्हणजे हे फुल फेमस आहेत. तर आपण टेस्ट करून बघूया कशी आहे. तर आम्ही आता जम्मूसाठी निघालो होतो, कटरासाठी. तर मध्ये आम्हाला इथे काय नाव गावाचं माहित नाही, थांबवलं होतं. तर तिकडे आम्हाला सांगितलं कंपल्सरी तुम्हाला कोविड टेस्ट करावी लागेल, आणि आम्ही सगळ्यांनी कोविड टेस्ट केली. दाखवा, सगळे निगेटिव्ह आलेलो आहोत आम्ही. ये हॅपी जर्नी. आता जाऊ वैष्णोदेवीला, कटराला सकाळी जाऊ, निघू आंघोळ बिंगो फ्रेश होऊन, मग वरती भेटू आपण. चला.